राज्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा सक्षम असल्याने शेतकऱ्यांनी काळजी करू नये अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य सहकार दूध महासंघाचे व्हाईस चेअरमन डीके पवार यांनी दिली आहे. राज्यात दूध दरवाढी संदर्भात शेतकरी आक्रमक झाले असताना राज्यभरात अनेक आंदोलन केली जात आहेत. कोरोना प्रादुर्भावामुळे मुंबई पुणे सारख्या मोठ्या शहरांमध्ये दुधाची मागणी कमी झाल्यानं त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसलाय. या संदर्भात शासन स्तरावरून बैठका सुरू आहेत. या सर्व प्रश्नांना सोडवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे समर्थ आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघाचे व्हाईस चेअरमन डीके पवार यांनी आपल्या खास मुलाखतीतून आमच्या प्रतिनिधींना दिली आहे. सध्या देशामध्ये फार मोठं कोरोनाचं संकट आलेलं आहे, त्याचा परिणाम महाराष्ट्र राज्यावर पण खूप मोठा झाला आहे. विशेषतः मुंबईसारख्या मोठ्या शहरामधून असंख्य लोक बाहेर पडले, हा आकडा लाखात आहे. त्याचा परिणाम दुधाच्या धंद्यावर झाला आहे, दुधाची फार मोठी विक्री कमी झाली आहे. महाराष्ट्र राज्य दूध महासंघाचा व्हाईस चेअर म्हणून मी एवढं सांगतो की आमची 50% विक्री कमी झाली. 200-250 ब्रँड आहेत मुंबईमध्ये, सर्वांची विक्री कमी झाली आहे आणि त्याचा परिणाम आज राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्यावर झालेला आहे. कारण एवढं मोठ्या प्रमाणात दुधाचं करायचं काय? एका बाजूला राज्य सरकार शेतकऱ्याला 25 रुपये दर द्यावा प्रयत्न करते, विशेषतः राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार यांनी यापूर्वी सावध भूमिका घेतली, दुग्ध विकास मंत्र्यांना बरोबर घेऊन शेतकऱ्याला 25 रुपये दर द्यावा म्हणून त्यांनी 127 कोटी रुपये मंजूर केले आणि महानंदर मार्फत कन्वर्जनचं काम चालू. तरी सुद्धा ही आंदोलनं चालू आहेत. मला वाटतं कन्वर्जनचं हा आकडा वाढवावा लागेल, त्यावरती आणखीन पैसे टाकावे लागतील, जेणेकरून राज्यातल्या शेतकऱ्यांना प्रति लिटर शासनाच्या नियमाप्रमाणे कमीत कमी दर मिळावा. आणि या सगळ्या घडामोडीमध्ये मला असं वाटतं की ह्या प्रश्नावर राज्य सरकार निश्चितपणे चांगला मार्ग काढेल, कारण फार मोठं संकट आज दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समोर आहे. आज जर दुधाच्या दराचा विचार केला तर शेतकऱ्यांना दर प्रत्यक्षात फार कमी मिळतो. आता महानंद मार्फत आम्ही प्रति लिटर 25 रुपये देतो संघांना आणि संघामार्फत शेतकऱ्यांना हे पैसे दिले जातात. शेवटी आम्ही आमची भूमिका पार पाडतोय, राज्य सरकार त्यांच्या पद्धतीने जेवढी शक्ती लावते तेवढी शक्ती लावते. मला असं वाटतं की या पुढच्या काळामध्ये दादांना आणखी चांगली भूमिका घेऊन चांगल्या प्रकारची मदत करण्याच्या दृष्टीने आणखीन काही पैसे मंजूर करा.